बल्याणीतील लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. देशभरासह राज्यात कोरोना व्हायरस या महामारी आजाराने थैमान घातले असून या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू करण्याचे आदेश जाहीर केले. या आदेशाचे पालन करीत येथील टिटवाळा पूर्व बल्याणी गावचे समाजसेवक तथा भाजपाचे ठाणे जिल्हा अल्पसंख्याक युवा मोर्चाचे अध्यक्ष जक्कीभाई पाखुडे यांनी लॉकडाऊनचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील सार्वजनिक ठिकाणी अथवा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ नये याकरिता व्यापारी वर्गाला काही वेळ मर्यादेकरिता आपापली दुकाने बंद करण्याची विनंती पत्रक देण्यात आली. त्यानुसार व्यापारी वर्गाने या विनंती पत्रकाची दक्षता घेऊन दुकाने बंद करण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर या परिसरातील चौका ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तात पोलीस कर्मचारी हे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची चौकशी करीत असल्याचे पाहावयास मिळाले. या महामारी आजाराची लक्षणे कल्याण डोंबिवली भागात दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत असल्याचे आढळत आहे. परंतु उंबारणी बल्याणी मोहिली या गाव खेड्यात सुदैवाने अद्याप या महामारी आजाराचा रुग्ण आढळला नाही. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता दुकानांची वेळ मर्यादित व सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात असल्याचे जक्कीभाई पाकोडे यांनी सांगितले. टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र कानडे टिटवाळा यांच्यासह व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल टिटवाळा. काय नाव आपलं आणि काय परिसरामधली परिस्थिती काय आहे काय सांगाल? माझं नाव जक्की सिद्धिक पाकुडे. मी समाजसेवक. आमच्या परिसरामध्ये एकदम चांगला हे वातावरण आहे आणि दुकानं बिकानं भरपूर चालू असायची भाजी बिजीची आहे त्याचे. तर आम्ही असं एक निर्णय घेतला का यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पाऊल उचलायला लागेल. मग आम्ही 3/4/2002 हे केलं. 3/4/2020 सर्व दुकानदारांना आम्ही एक असे लेटर बनवून दिलेले आणि सर्व दुकानदारांना ते वाटून हे केलेलं आहे का फक्त तुम्ही सकाळी 8:30 ते 11:30 दुकान मार्केट बिकेट चालू ठेवायचं. त्याच्यानंतर बिलकुल सर्व मार्केट पूर्ण आम्हाला बंद पाहिजे. ते सर्व त्याचं पालन लोक करतात आणि चांगला त्याचा रिस्पॉन्स आम्हाला भेटला. मार्केट बिकेट पूर्ण बंद आहे व्यवस्थित. पण काही लोकांना त्याचा भरपूर काहीतरी पोटदुखा झालेला आहे का गव्हर्नमेंटने केलेलं आहे वरून काय असा आदेश नाही पोलीस लोकांचा आदेश नाही यांनून स्वतः होऊन सर्व बंद केलेलं आहे. ते आम्ही केले ते लोकांच्या हितासाठी केलेलं आहे. चांगलं काम केलेलं आहे का असं काही आम्ही त्यामध्ये काय दादा की याचा उद्देश नाही असं काही हे नाही का बाबा जबरदस्ती बंद करा हे करा. चांगल्या कामासाठी आपण ते केलेलं आहे. जर आपल्या इथे एक पण असं आढळलं एवढा मोठा आपला परिसर आहे तर आपल्याला भरपूर त्याचा त्रास होणार आहे. आणि देवाच्या कृपाने चांगला आहे का आपला टिटवाळा बल्याणी आपल्या परिसरामध्ये अजून एक पण असं पेशंट कोणी आढळलेला नाही आहे. तर इथं चांगला रिस्पॉन्स म्हणजे चांगला सर्व मार्केट वगैरे आम्ही बंद ठेवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल काय गैरसोय असेल लोकांची त्यासाठी पण आपला सर्व प्रयत्न चालू आहे. कोण मदतीचं आहे कोणतं काय आहे ते तर आपण चालू ते करतो आहोत आपण लोकांसाठी. आणि मार्केट जेव्हा सुरू होतो ना त्या टायमाला भरपूर एकदम गर्दी होऊन जातो. त्या गर्दीमुळे कोणाला तो लागू नये कोणाला जास्त एकदम तिथे गर्दी होऊ नये या हेतूने आपण सर्व मार्केट बिरकेट हे केलं होतं. आणि सकाळच्या टायमाला ज्याला गरज आहे तो सकाळी घेऊ शकतो. राशन घेतला तर पूर्ण दिवस चालू शकतो. असं तर आहे ना का पूर्ण बंदच एकदम असं दूध दुधाचे आहे डेअरी आहे मेडिकल आहे हॉस्पिटल आपले जे छोटे मोठे इथले आहेत एक दोन ते आहेत चालूच आहे सर्व. ते एक दिवसामध्ये असं काही माणसाला का भुक्याचं आणि माणूस काही हे होऊ शकत नाही. जी सुविधा आहे ती सकाळी तो घेऊ शकतो. याच्यामुळे मी सरफराज मुन्ना रईस नजीब रईस काय गावातली लोकांना आम्ही असा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा हा लेटर जसा एक बनवला आम्ही आमच्या स्वतःत आणि आम्ही मार्केटमध्ये ते वाटून आणि पूर्ण बंद ठेवायसाठी हे केलेलं आहे.